सी 24 तास एक पाऊल पुढे। ज्या क्षणाची क्रिकेट प्रेमी गेल्या वर्षभरापासून वाट पाहत होते तो क्षण क्रिकेट प्रेमींना आज अनुभवायला मिळाला। सचिन तेंडुलकरनं बांगलादेश विरुद्ध आपली महासेंचुरी पूर्ण केली। त्याने 138 बॉल्स मध्ये 10 फोर्स आणि एका सिक्सच्या सहाय्यानं आपली सेंचुरीची सेंचुरी पूर्ण केली। त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे अवघ्या देशभरात दिवाळी, दसरा, पाडवा साजरा केला जातोय। महासेंचुरीचा हा बेताज बादशाह आज त्याने सगळ्याच त्याच्या क्रिकेट प्रेमी जे आहेत किंवा त्याचे जे चाहते आहेत, त्याच्या खेळाचे जे चाहते आहेत, त्यांना हा दिवस दाखवला आणि सेंचुरीची सेंचुरी त्यांना ठोकली। ज्या क्षणी त्याने 100 रन काढला, शेवटचा तो रन काढला सेंचुरीचा, त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो खरोखर सगळ्यांनीच अनुभवला। स्टेडियमवर असलेल्या तर सगळ्यांनी अनुभवलाच, मात्र महाराष्ट्रभरात, देशभरात जे त्याचे प्रेमी आहेत, त्याचे चाहते आहेत, त्यांनीही तो क्षण अनुभवला। एक वर्ष त्यांनीही वाट पाहिली या क्षणाची आणि अर्थातच त्याच्या सगळ्या चाहत्यांनी या महासेंचुरीची वाट पाहिलेली होती आणि अखेर आज तो क्षण उगवला। सचिनला वेल्डन म्हटलंय त्याचे गुरु रमाकांत आचरेकरांनी। सचिनच्या महासेंचुरीनंतर सचिनचे गुरु रमाकांत आचरेकर यांनी पहिली प्रतिक्रिया जी 24 तास लागली। खेळते रहने का वो बोल रहे की ऐसाही खेळते रहने चे, असंच खेळत राहू दे पुढे पण, और रेकॉर्ड बन आगे भी खूप अजून रेकॉर्ड बनवू दे त्याला, और रिटायर तो इतना जल्दी होईल, अच्छा खेळ रहे वो तो आगे भी बहुत रेकॉर्ड बन। जी 24 तास एक पाऊल पुढे।